आपण संघटनेसाठीचे एक शस्त्र आहोत असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी सेवा पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या आढावा बैठकीत केले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवडाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची सेवा पंधर वाड्याच्या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात बैठक संपन्न झाली तसेच या गुरुवारी गुरुवारीही विकास मंडळाच्या सभागृहात भाजप पनवेल शहराची बैठक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली देशाचे कार्यक्षम व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती म्हणजेच सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवाडाचे आयोजन केले आहे या निमित्त देशभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यानुसार या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनी मोदी ॲट ट्वेंटी बुकचे स्टॉल जनकल्याणकारी कामाबद्दल धन्यवाद पत्र रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण बुद्धिजीवी संमेलन दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वितरण व वयोश्री योजनेचे कॅम्प दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी रुग्णांना दत्तक घेत त्यांचे उपचार व काळजी घेण्यासंदर्भात मोहीम एक भारत श्रेष्ठ भारत संदेश देणारे मेळावे जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने व प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल सप्टेंबरला पंडित उपाध्याय यांचे जयंती असून प्रत्येक बूथवर जयंती साजरी करणे तसेच त्या दिवशी महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम होणार आहे त्यांचे प्रत्येक बूथवर प्रक्षेपण करून विचारांचा लाभ घ्यावा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य केंद्र परिसर उद्यान शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविणे तसेच त्याच दिवशी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती असून त्या संदर्भातही कार्यक्रम राबविणे अमृत सरोवर अंतर्गत तालुक्यातील तलाव स्वच्छ करणे प्लास्टिक मुक्ती जनजागृती जल ही जीवन मंत्र घेऊन जनजागृती रॅली प्रत्येक शक्ती केंद्रावर वृक्षारोपण तसेच खादी उपक्रमाअंतर्गत प्रत्येक पदाधिकारी व का कार्यकर्त्यांची खादीच्या वस्तू खरेदी करणे असे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहे या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमांच्या आयोजन करण्यासंदर्भात भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मार्केट मियाडमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाली यावेळी त्यांनी सांगितले की आजपर्यंत आपण सर्व झोकून देऊन काम करत राहिलो आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीत देखील अशाच प्रकारे काम करत राहिलो तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने लोकांचे काम करू शकतो असे प्रतिपादन केले या बैठकीवेळी के भाजप महिला मोर्चाच्या कोकण विभागीय अध्यक्षा नीलम गोंधळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षा हेमा मानकर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा स्मिता गायकर पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत रायगड महिला मोर्चा संपर्क प्रमुख चारुशिला घरत पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल माजी नगरसेविका दर्शना भुईर ऋषाली वाघमारे राजश्री बावेकर रुचिता लोंडे जिल्हा उपाध्यक्षा संध्या शारविंद्रे प्रतिभा भुईर बीना गोगरी वनिता पाटील मनीषा निकम प्रिया मुकादम गीता चौधरी रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे चिंद्रण ग्रामपंच पंचायतीच्या सरपंच कमला देशेकर यांच्यासह महिला पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते दरम्यान यावेळी अॅडव्होकेट माधवी नाईक आणि विक्रांत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीस पारित करण्यात आला दरम्यान सेवा पंधरवाडा निमित्त कार्यक्रमाचे आयोजनासंदर्भात भाजप पनवेल शहर मंडळाची बैठक श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या च्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ माजी उपमहापौर चारुशिला घरत माजी नगरसेविका दर्शना भुईर शहर सरचिटणीस अमरेश मोकल युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते